घे मायरा. कसं खायचं? कसं खायचं? हा तसं खायचं. एडनबरा कॅसल, एडनबरा कॅसलला जायसाठी गर्दी बघा लोकांची. 100 रुपये किलो आहे काही रे. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग. तर आज ब्लॉगच्या सुरुवातीला एक मी फार महत्वाची गोष्ट बोलणार आहे, कारण मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले. काही जे ओळखीचे लोक होते त्यांनी कॉल करून सुद्धा सांगितलं की जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत नाही आहेत. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना सुद्धा व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही आहे. तर काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही, पण व्हिडिओ टाकत आहे. दर एक दोन दिवसांनी व्हिडिओज टाकत आहे, पण बरेच जण म्हणतात की खूप दिवस झाले आम्हाला तुमच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशनच आले नाही. तर कदाचित असं होऊ शकतं, तुम्ही एकदा फोन रिस्टार्ट करून चॅनलला अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करून बघा, कदाचित प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण काय इश्यू आहे हे मला पण माहिती नाही, पण प्लीज अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करा, कदाचित तुम्हाला नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल. आज सकाळी सुद्धा मला एका युजरचा मेसेज आला होता, तर म्हटलं या ब्लॉगमध्ये आपण नक्की सांगावं की चॅनलला अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करा. आणि जर तरी सुद्धा जर नोटिफिकेशन नाही आले तर प्लीज 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 मला मेसेज करा. तर आता वाजले आहे सकाळचे 9:30 आणि आज शनिवार आहे. आम्ही आज निघालो आहे इडनबराला जायला, कारण बरेच दिवस झाले मंदिरात गेलो नव्हतो, तर म्हटलं आज मंदिरात पण जावं. आणि आंबे जे घरी आणले होते ते आंबे संपले, तर परत एकदा आम्हाला परत भरपूर सारे आंबे पाहिजे, कारण विहानला एवढा आंबा आवडतो. तर आम्हाला वाटलं नव्हतं, आम्हाला वाटलं तो लहानपणी खायचा, आम्हाला वाटलं आता विसरला असेल, पण नाही. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तो नुसता आंबा आंबाच करायचा. तर परत एकदा आम्ही थोडा एक आंब्याचा बॉक्स पण घेऊन येऊ आणि मंदिरात पण जाऊन येऊ. तर चला, मंदिराचं टायमिंग चेक केलं होतं. मंदिराचं टायमिंग आहे 11:30 वाजेपर्यंत. आता वाजले आपले 10. 10:30 होते. 10:30 वाजले. इथून पोहोचायला 1 तास लागेल ना? 40 मिनिट तरी लागतात आपल्याला पोहोचायला. ट्रॅफिक नसेल तो. ट्रॅफिक असेल तर सॅटर्डे संडे म्हणजे ट्रॅफिक असतच. सॅटर्डे संडे ऍक्च्युली म्हणजे काही फंक्शन नसेल किंवा काही फेस्टिवल नसेल ना, तर फार लिमिटेड टायमिंग साठी मंदिर ओपन राहतं. तिकडे देवाला कर नमस्कार. आता आम्ही मंदिरातून इंडियन शॉप मध्ये जायला निघालो. आज सिटी मध्ये इतकी गर्दी आहे, कारण आता हळूहळू लग्नाचा मुहूर्त पण आहे. ऍक्च्युली माझा कॅमेरा ऑन नव्हता मागे ना, छान म्हणजे इथल्या लग्नासाठी लोक कसे तयार होतात ना, सगळेजण तयार होऊन जात होते तसे. आणि छान वेन्यू पण छान होता, पण कॅमेरा ऑफ होता. पण एवढी गर्दी आहे या सिटीमध्ये, आणि मॅक्झिमम युरोपियन पब्लिक दिसतंय इकडे फिरायला आलेली, त्यामुळे वेळ लागतोय. मग फक्त 4 मैल जायला आम्हाला ऑलमोस्ट अर्धा तास दाखवत आहे. इडनबरा कॅसल, इडनबरा कॅसलला जायसाठी गर्दी बघा लोकांची, पण आम्हाला जायचंय दुसरीकडे. इडनबरा सिटीच्या आत गाडी घातली, मग त्या निमित्ताने मी तुम्हाला इकडचं जरा आर्किटेक्चर सुद्धा दाखवते, इकडे जुनं जे आर्किटेक्चर आहे ते कसं आहे. आर्किटेक्चर कमी, ट्रॅफिकच जास्त आहे. आमच्या बाबांना इडनबरा कधीच पटत नाही ट्रॅफिक मुळे. आम्ही इथे पोहोचलो शॉप जवळ, पण इकडे पार्किंगला जागाच मिळाली नाही, तर मंगेश मुलांना घेऊन पार्क करायला दुसऱ्या साइडला गेले. आणि मी पुढे जाते शॉप मध्ये बघते आहे का भेटताय का काही. चांगला येतो आहे बहुत.
500 रुपये किलो आहे कैरा. चूप हे आण बरं बेटा, बास्केट आणते का बरं, राहू दे मी आणते. असं आपण काय म्हणतायला कटोले, आम्ही कटोले म्हणतो इकडे, काय म्हणतात माहिती नाही. बरं झालं एवढ्या ट्राफिक मधून एवढा वेळ घालून आम्ही शॉपला गेलो, पण पाहिजे तसे आंबे मिळाले. मस्त दोन पॅकेट घेतला, दोन डबे घेतले आंब्याचे, म्हणजे दोन डझनच आहे ना मंगेश, आपल्या घरी 12 याचं होतं, तर दोन बॉक्सेस घेतले आंब्याचे आणि सोबत खूप बऱ्याच दिवसानंतर आज बनाना वेफर्स खायला मिळतात. बनाना वेफर्स घेतले, ते एक सामान घ्यायला जातो पण त्याच्यासोबत बरेचसं सामान घेण्यात येतात, तर असं इडलीचा राईस घेतला, उडद डाळ वगैरे, बऱ्याच गोष्टी विनावश्यक घेतो घरात जमा करून ठेवला, जमा करून उपयोग नाही करत काय उपयोग, तो घरचा डब्बा बघ कसा भरून नाही तो. चला आपण दुकानात गेलं की आपण कसं ऑर्गनाईज असलं, सामानाची लिस्ट केली पाहिजे, काय तर दिसलं जमा करा जमा करा. हॅलो, धर्मच आहे. पहिले कसं व्हायचं, लोक घोड्यावर जायचे, आता घोडे गाडीत जात. घरी पोहोचलो, काय ऊन आहे बाहेर, मस्त, एकदम अगदी चकचक झालेलं आहे आमच्या भाषेमध्ये, चकचक झालेलं आहे आमच्या भाषेमध्ये, चकचक चकचक चकचक. आम्ही आणलाय आता रत्नागिरी देवगडी, याच ब्रँडचा आपण बॉक्स बोलवला, पण तो रत्नागिरी देवगड नव्हता, रत्नागिरी देवगड नव्हता, पण याच्यात तरी आता सध्या लिहिलं आहे की रत्नागिरी देवगडी. पण सुगंध खूप सुंदर येत होता, सुगंध खूप चांगला आहे, याचे सुगंध चांगला आहे. तर अशा दोन बॉक्स आणले आंब्याचे, कारण माझं विहान काय मागे लागला तो आंब्यासाठी, उठल्यानंतर पहिला शब्द काय तर आंबा दे असंच म्हणतोय तो, त्याच्यासाठी म्हणून स्पेशल आमच्या बाबांनी परत आंबे आणले, आणि जी पेटी येणार होती ती तर येतच आहे अजून, 19 तारखेला. अच्छा, थोडासा छोटा आहे पण मला हा आंबा आपण जी आणली होती ना पहिली पेटी त्यापेक्षा चांगला वाटतोय. आणि सोबतच मी बाकी भाज्या वगैरे तर आणल्याच थोड्याशा, पण यावेळेस एक वेगळी भाजी आणली आहे, ती म्हणजे काटोलेच म्हणतो ना, कटुले पावसाळ्यात आपल्याकडे येतात ते कटुले. हा इकडे आता आले पण असे, तरी ही भाजी साईज फारच मोठी आहे आपल्याकडे, एकाच चार ते गावरान कटोले जे असतात ते छोटे असतात, हे आपल्याकडे मार्केटात लावलेले असतील, म्हणजे स्पेशल शेतीवाले असतील. मला नाही आवडत ही भाजी, पण मंगेशला ही भाजी खूप आवडते, त्यामुळे मग त्यांच्यासाठी म्हणून मी कटोले आणलेले आहेत. घे मायरा, कसं खायचं कसं खायचं, हा तसं खायचं. अगं असं हे कर ना, पीळ इथून पीळ आणि तोंडात घे, हा बघ छान आहे का, ड्रेस खराब करशील तू, प्लेट द दिला नाही तर नॅपकिन द्या. हा खा खा आता, चूस चूस के आम विहानला नाही कधी सांगावं लागत कसं खायचं म्हणून, ज्याला आंबा आवडतो तो झोपलाय, तो गाडीतच झोपला. काही होत नाही अग, काही होत नाही, भरतातच हात तेवढे, खा तू. म्हणून तुझ्या आईला आवडत नव्हता हात भरतात म्हणून? खरंच नाही, माझ्या आमच्याकडे म्हणजे माझे वडील तर शेती करायचे, आमच्या घरी तर आंबे किती असायचे, आहे आमच्या घरी अजूनही,
आता कुठे आहे? आता नाही आंब्याचं झाड, आपल्या घरचं झाड, आपल्या घरी आहे. नाही तिकडे नाही म्हटलं, माझ्या माहेरी नाही. पण कधीच नाही खायची घरी होते तेव्हा. रस खायची कटोल्याची. मस्त भाजी केली आहे, थोडंसं पिठलं पण केलं, कारण म्हटलं हे कटोले शिजायला वेळ लागेल. आणि आमच्या साहेबांना लागली होती भूक, त्यामुळे त्यांना जेवायला बसवलंय. पण झाली आहे भाजी, देऊ का तुम्हाला थोडेसे? बेसन कसं झालं? दह्याचं किलो आहे आज. बस डनबरला गेलो तेव्हापासून दोघ जण म्हणत होते की गार्डन मध्ये जायचंय, गार्डन मध्ये जायचंय. तर तिकडे आता पहिले टेम्पलला जायचं होतं, त्यानंतर शॉप मध्ये, मग काही जाणं झालं नाही. घरी आल्यानंतर भूक लागली होती सगळ्यांना, तर आता सगळं आटपून दोघांनाही गार्डन मध्ये घेऊन आली आहे. दोघे जण खेळतायत आता. काय झालं? काय झालं? अरे तू रन कर ना. काय झालं तुला? बघ ती थांबली आहे. गो नो आय वोंट. झालं खेळून तुमचं? जायचं आता घरी? हो. चला, यांना रात्रभर जरी ठेवलं तर रात्रभरही राहतील ते गार्डन मध्ये. आणि तुला माहित आहे दीदी मला पुश केली? नाही केलं. तू त्रास देतो तिला दीदी? नाही देत. असं नाही बोलू. तू बॅड बॉय आहे विहान तू. विहान तुझा शूज. अरे रडू नाही, गंमत केली बेटा. घे घे, घाल 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 घाल. काय बनवलंय? नव्हते तुम्हाला जास्त म्हणून ना थोडेसे पोहे. अरे बुवा, दोघे जण जेवले ते पोळी होती तर दुपारची पोळी होती जेवले तर दोघे चालते ना. आम्ही कैऱ्या पण आणल्या होत्या, तर त्या कैरीचा छान पण असतो. ओ माय गॉड, या गरम गरम पोहे खायला. पोहे आणि भुजिया? भुजिया. हो आता आपण आज इडनबरलाच गेलो होतो तर काय. तर आज इडनबरा गेलो, तिकडनं आल्यानंतर मंगेशी गार्डनच काम सुद्धा केलं. तर तुम्ही तर थकलेच असाल ना. हा, मी सुद्धा तेवढ्या वेळात घरच आवरून या दोघांनाही बाहेर घेऊन गेले होते. तर आजचा दिवस असा जरा बिझी बिझी होता, तर आम्ही मस्त पोहे एन्जॉय करतो. आणि थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, गुड नाईट.